माझा कट्ट्याच्या दशकपूर्तीच्या निमित्तानं माझा महाकट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये छगन भुजबळांनी मला उपमुख्यमंत्री होण्यापेक्षा पुन्हा एकदा मुंबईचं महापौर व्हायला आवडेल असं वक्तव्य केलेलं आहे. का बनायचंय भुजबळांना मुंबईचं महापौर पाहूयात. मुंबईचे ते महापौर झाले, आमदार झाले, मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. सगळ्यात जास्त आनंद उपमुख्यमंत्री झाले तेव्हा होता, महापौर झाले तेव्हा होता. कोणता प्रसंग तुम्हाला की म्हणजे खूप आनंद देणारा असा होता? महापौर झाला तेव्हा आनंद झाला की उपमुख्यमंत्री मंत्री झाल्यावर आनंद झाला? उपमुख्यमंत्री झाले तेव्हा आनंद झाला म्हणजे सगळ्यात. पण मला आजही कोणी सांगितलं ना तर मी मुंबईचा महापौर व्हायला तयार आहे. तयार आहात? हो हो. अरे मुंबईचा महापौर म्हणजे काय? आणि त्यावेळे तुम्ही 85 स्वच्छ सुंदर मुंबई मराठी मुंबई आठवा आणि ते काम किती सत्य आनंद देणारं काम. राजकारणापेक्षा मुंबईच्या जे आहे 100 कोटी लोकांची सेवा कर. आणि त्यावेळेला सगळे महापौर म्हटल्यानंतर विशेषतः पारसी समाज इतर सगळे समाज शिकले किती मान सन्मान द्यायचे. म्हणजे आनंदाचे दिवस म्हटले ना सत्यते तर मुंबईचा महापौर 85-91 वेळा ते म्हणजे आनंदाचे दिवस. बाकी ते मंत्री म्हणजे काय हा बोलतो तो ते बोलतो एका केलं ते काय केलं ते काय केलं. अरे बाबा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.